Welcome to the taste of authentic vegetarian curries. Cuisine from Punjab, North India and around the globe. Experience combination of Indian and global tastes together. Upcoming soon with various franchise in India and abroad. Curry Coriander. Welcome to the taste of authentic vegetarian curries. Cuisine from Punjab, North India and around the globe. Experience combination of Indian and global tastes together. Upcoming soon with various franchise in India and abroad. Curry Coriander. Welcome to the taste of authentic vegetarian curries. Cuisine from Punjab, North India and around the globe. Experience combination of Indian and global tastes together. Upcoming soon with various franchise in India and abroad. Curry Coriander. Welcome to the taste of authentic vegetarian curries. Cuisine from Punjab, North India and around the globe. Experience combination of Indian and global tastes together. एडिक चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 मध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. रात्रीच्या सत्राला सुरुवात होते. लाईट्स ऑन झालेल्या आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये धुरंधर अंडर आर्म क्रिकेटमधील मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला असतील ऑल मॉन्स्टर्स आणि दुसऱ्या बाजूला असतील टीम इकॉन स्मॅशर्स. अंडरआर्म क्रिकेटचा हा एक वेगळा आविष्कार आपण पाहत आहोत. सुरुवातीच्या काळात जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट म्हणजे क्रिकेटला सुरुवातच ज्या वेळेला झाली ना, अगदी 2-3-400 वर्षापूर्वीची गोष्ट, म्हणजे ज्या वेळेला क्रिकेटला मूळ प्राथमिक स्वरूपात होत त्यावेळेला क्रिकेट अंडरआर्म पद्धतीने खेळलं जायचं. म्हणजे अगदी जमिनीलगत घरंगळत ते बॉल टाकायचे आणि मग ते एका लाकडी स्टिक सारख्या म्हणजे हॉकी स्टिक सारख्या बॅटने ते मारले जायचे. तदनंतर क्रिकेटमध्ये थोडीशी क्रांती झाली. तदनंतर बॉल टप्पा टप्पा टाकले जाऊ लागले. तदनंतर अंडरआर्म पद्धतीने टाकले जाऊ लागले. तदनंतर ओव्हरआर्म पद्धतीने टाकले जाऊ लागले. आणि असा बदल मात्र होत गेला. परंतु हा बदल जरी होत गेला असेल, परंतु मुंबई शहरात क्रिकेट किती प्रकारे खेळलं जाऊ शकतं याचं उत्तर केवळ मुंबईच असेल. कारण सर्वात जास्त प्रकारे क्रिकेट कुठे खेळलं जात असेल, माझ्या मुंबई शहरात खेळलं जातं. इथे हिवाळ्यात क्रिकेट खेळलं जातं, उन्हाळ्यात क्रिकेट खेळलं जातं, इथे पावसाळ्यात क्रिकेट खेळलं जातं, इथे दिवसा क्रिकेट खेळलं जातं, इथे रात्री क्रिकेट खेळलं जातं, इथे सिमेंटवर क्रिकेट खेळलं जातं, इथे मातीवर क्रिकेट खेळलं जातं, इथे टर्फवर क्रिकेट खेळलं जातं. तर इथे क्रिकेटला अगदी डांबरी रस्ता ज्या ठिकाणी असतो ना, त्याही ठिकाणी क्रिकेट खेळलं जातं आणि समुद्राच्या रेतीमध्ये देखील क्रिकेट खेळलं जातं. असं हे माझं मुंबई शहर जे आहे क्रिकेटची पंढरी. आणि याच क्रिकेटच्या पंढरीतील एक नवीन आणि वेगळा आविष्कार गेल्या 2-3 वर्षात तमाम क्रिकेट रसिकांचा लाडका झालाय आणि त्या आविष्काराचं नाव आहे टर्फ क्रिकेट. आणि याच टर्फ क्रिकेटची एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत गोरेगाव पश्चिमेकडे असणाऱ्या या बांगूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये असणाऱ्या या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थातच एडिक्ट चॅम्पियन्स ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि या स्पर्धेसाठी सर्वांचं स्वागत. टेस्ट ऑफ ऑथेंटिक व्हेजिटेरियन करीज क्विझिन फ्रॉम पंजाब नॉर्थ इंडिया अँड अराउंड द ग्लोब. इकॉन स्मॅशर्स आणि ऑल मॉन्स्टर्स यांच्यामधील मॅच. ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इकॉन टीमचे दाखल झालेले आहेत. एका बाजूला केयूर आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आदित्य. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 7 ओव्हरमध्ये आपला दमखम दाखवायचा आहे. 7 वेगवेगळे बॉलर ते बॉलिंग टाकण्यासाठी येतील. पहिली ओव्हर म्हणजे डी धमाका. डी धमाका घेऊन दाखल झालेले आहेत बॉलिंगसाठी निहाल.
डी धमाका पहिली ओवर डी धमाका असणार आहे आणि या डी धमाकाचे स्पॉन्सर्स आहेत निटॉन निहाल बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. सात ओव्हरच्या या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी दमखम दाखवण्यासाठी केयूर आणि निहाल दोघेही सज्ज होताना पाहायला मिळतात टर्फ क्रिकेटच्या या जबरदस्त स्पर्धेमध्ये. मॅचला सुरुवात. पहिला बॉल ऑन साईडला मिड ऑनला खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेटचा चीता अर्थातच सँडी आचार्य बॉलवर आला डॉट बॉल. संदीप आचार्य नावाचं अजब रसायन आपण पाहतो ते मैदानाच्या आतमध्ये आहे सँडी. ऑल मॉन्स्टर्स ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील बलाढ्य उमर इलेव्हन या नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना प्रमुख चषक स्पर्धा जिंकली होती. यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने मिड विकेट झोनमध्ये बॉल खेळलाय. एक रन तर घेतली गेली आहे. डी धमाका सध्याच्या घडीला सुरू आहे. निटॉन स्पॉन्सर्स आहेत या डी धमाका ओव्हरचे. म्हणजे ड गटातील खेळाडूंनी बॅटिंग करायची आणि बॉलिंगही करायची. एडिक चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 टर्फ क्रिकेटच्या दुनियेतील एक महत्त्वपूर्ण क्रीडा स्पर्धा आहे. लाखोंची उड्डाणं आता मात्र टर्फ क्रिकेटने घेतली आहेत. परंतु आजपासून 10-15-20 वर्षापूर्वी अंडरआर्म क्रिकेट जर पाहिलं तर 5,000 स्पर्धा खूप मोठी असायची आणि आता मात्र लाखोंची उड्डाणं अंडरआर्म क्रिकेटने घेतली आहेत आणि त्यातही टर्फ क्रिकेटने एक वेगळीच उंची गाठली आहे. ओ टप्पा पडला. बॉल वळण घेतोय शरीराचा वेध घेतोय. पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. स्कोर जर पाहिला तर मात्र 2 जाताना पाहायला मिळेल. एक असं घे बोलत असताना इकडनं इथून घे इकडनं इकडनं घे हा हे आलं पाहिजे. रन आउटच्या रूपात पहिली विकेट या ठिकाणी मिळताना पाहिला मिळते. काय एफर्ट्स लगावले आहेत त्या ठिकाणी. दीपल शहा सर्वोत्तम फिल्डर पैकी एक अंडरआर्म क्रिकेट जगतातील ओळखला जातो आणि त्याच्या माध्यमातून केली गेलेली ही फिल्डिंग पहिली विकेट रन आउटच्या स्वरूपात माघारी परतते. एकॉन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ऑल मॉन्स्टर्स यांच्यामधील चालू असणारी मॅच आपण सध्याच्या घडीला पाहतोय. स्कोर जर पाहिला तर झालाय तो 3-3. पहिली ओव्हर झाली आहे. 3 झालेले आहेत. 3 मायनस 2
मायनस दोन, कारण पहिल्या ओव्हर मध्ये विकेट गेल्यामुळे पाच रन मायनस करण्यात आलेले आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय, रोहन नाईक उर्फ बाबा, बांद्रा परिसरातील खेळाडू आहे. केयूर यांच्या बरोबरीने बॅटिंगसाठी आलेले आहेत, तर पाहूया कशा प्रकारचा खेळ ते दाखवत आहेत, कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. आठ रनचं चॅलेंज घेतलेलं आहे, तर पाहूया सहा बॉल आणि आठ रनचं चॅलेंज. आठ रन तर तुम्हाला बनवाव्याच लागतील आणि तो प्रयत्न असणार आहे या ठिकाणी आठ रन बनवण्याचा. तीन या स्पर्धेचा जर विकेटचा जर विचार केला गेला तर मैदानाच्या तीन बाजूला मात्र रन घेण्याची संधी उपलब्ध आहे. तुम्ही ऑफ साईडला रन घेऊ शकता, ऑन साईडला घेऊ शकता. समोर जर पाहिलं तर 6-4 आहेत आणि ऑफ साईड आणि ऑन साईडला जाळीला बॉल लागून आतमध्ये आला तर रन तुम्हाला धावून घ्यावे लागतील. हे नियम आहेत साधे सोपे या क्रिकेटचे. मैदानाच्या मध्यभागी एक रेषा आहे, त्या रेषेच्या पुढे तुम्हाला बॉल टाकावा लागेल, अन्यथा नो बॉल. मैदानाच्या क्रीजच्या बाहेर तुम्ही बॉल टाकला तर तुमचा बॉल डेड दिला जाईल, हाही एक नियम पाहायला मिळतो. बॉलिंगमध्ये परिवर्तन केलं जातं बॉलिंगसाठी. उत्सव ऑल मॉन्स्टर्स एक मोठी टीम आहे, नवे नवे तर सर्वच टीम टर्फ क्रिकेटमधील एक नामवंत क्रिकेट टीम आहेत. केयूर नो बॉल, समोरच्या दिशेने खेळला जातोय, तोपर्यंत एक रन पूर्ण केली जाते, दोन रन मिळतील. फ्री हिटचा फायदा कसा घेतला जातोय रोहन नाईक कडून. बाबा जसे पुढे गेले ते ओळखलं उत्सवने आणि बॉलला मात्र ऑप्टमच्या बाहेर टाकलं, अगदी चकवलं बाबाला. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात बाबाच्या बॅटमधून निघालेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. दीपल शहा तिकडे तत्परतेने पोहोचलेले आहेत आणि दीपल शहा, आपण दीपल शहाला पाहू शकतो, मागील 20 ते 22 वर्ष अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा खेळाडू का टिकून आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे दीपल शहाची फिल्डिंग. यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येतोय, पहा अतिशय चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. केयूर बाद रोहन नाईक एका बाजूला आहेत, अशोक लिहून मरोळ असेल, त्याचबरोबरीने नुकतं जर पाहिलं तर एस पी लिहून दादर टीममध्ये देखील काही मॅच खेळताना यांना आपण पाहिलं आहे, तर तेच रोहन. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिशांक येथील बॅटिंग करण्यासाठी. रोहन फॉलो थ्रू मध्ये उत्सवने खूप चांगल्या पद्धतीने बॉल पकडलाय. फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडणं सोपं नसतं, ते मात्र उत्सवने केलंय आणि बाबा यांना मात्र जखडून ठेवलंय. ज्या पद्धतीची गोलंदाजी होते त्यावेळेला बाबाकडून खूप चांगला स्ट्रोक तर पाहिला मिळाला कव्हरच्या दिशेने. दीपल शहा पा काय थ्रो केलाय, बॉल पकडला कधी आणि टाकला कधी कळलं देखील नाही. अचूकता काय असते, फिल्डिंग काय असते, याचं उत्तरच या ठिकाणी दिलं. चॅलेंज जे घेतलं गेलंय चॅलेंज तर घेतलाय, पाहूया हे चॅलेंज. पार केला जातो बॉल सीमारेषा पार दिशांक. आणि हे जे चॅलेंज स्वीकारलं होतं आठ रनचं, हे चॅलेंज या ठिकाणी आता मात्र कंप्लीट करण्यात यशस्वी झालेत इकॉन. सहा रन झालेले आहेत दोन ओव्हर संपल्यानंतर. दोन ओव्हर संपल्यानंतर सहा रन स्कोर होताना पाहायला मिळतोय. प्रत्येक ओव्हरची काहीतरी खासियत आहे, प्रत्येक ओव्हर एका विशिष्ट बॉलरला दिली जाते, त्याच्याकडून तो प्रयत्न केला जातोय. या मॅच मध्ये
आपलं काहीतरी पणाला लावायचं, कारण क्रिकेटचा खेळ ज्या वेळेला आपण खेळण्यासाठी मैदानात उतरत असतो त्यावेळेला प्रत्येक जणाची काहीतरी खासियत असते. एक बॉलर असतो, एक बॅट्समन असतो, काही जण बॅटिंग करतात, काही जण बॉलिंग करतात, काही जण फिल्डिंग करतात, परंतु प्रत्येकाची काही ना काहीतरी खासियत असते, म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध असतो. तर आज ज्याला ज्याला संधी मिळाली आहे, मग बॉलिंग करण्याची, मग बॅटिंग करण्याची, मग फिल्डिंग करण्याची, मग त्याला तो आपलं पणाने या ठिकाणी खेळायचं आहे. ऑल मॉन्स्टर एक एक्स्ट्रा प्लेयर या भेज दीजिए. तौफिक, बाबा आक्रमक पवित्र जरूर होते परंतु एज घेतली, बॉल पाठीमागे जाईल, एक रन तर घेण्यात यशस्वी होत आहेत रोहन नाईक. स्कोर जर पाहिला तर एकने पुढे जाईल, जाऊन पोहोचतो तो 7 रनवर. तिसरी ओव्हर सुरू आहे, 7 ओव्हरचा हा धमाका. प्रत्येक टीमला मात्र 7 ओव्हरच्या या डावामध्ये आपलं कौशल्य दाखवायचं आहे आणि तो प्रयत्न या ठिकाणी होतोय. ओ चांगला स्ट्रोक, एक कलात्मक फटका, मनगटाचा वापर करून अगदी विवीएस लक्ष्मण स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, किंवा विराट कोहली स्टाईलमध्ये देखील आपण म्हणूयात. ओ यावेळेला बॅकफुटला गेले, जसे बॅकफुटला गेले तौफिकचा बॉल वळला, चकवलं मात्र बाबाला रोहन नाईकला. वाईट बॉल, ऑफथमच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्कोर जर पाहिला तर 9. यावेळेला खूप चांगला फटका येतोय, लॉफ्टेड फटका, कव्हर्सला खेळला, एक धाव घेतली त्या ठिकाणी, मात्र कदाचित सँडी आचार्य असावा आणि संदीप आचार्यकडे बॉल गेलाय, त्याने देखील चपळाई दाखवली, आणखीन एका विकेटचं पतन. आता या सँडीला किती नाव आहेत, कोणी धोनी म्हणतं, कोणी सँडी म्हणतं, कोणी बटला म्हणतं, आणि खरोखर त्याचं नाव आहे संदीप आचार्य. अशी बरीचशी नावं या सँडीला आहेत आणि अंडरआर्म क्रिकेटमधील पहिला खेळाडू असेल जो मात्र आखाती देशामध्ये देखील 10 PL स्पर्धा खेळण्यासाठी पहिल्या पर्वामध्ये संदीप आचार्य सँडी उमर 11 संघातून खेळण्यासाठी गेला होता आणि रनरअप देखील राहिला होता शारजाला, तोच सँडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रोहन नाईकच्या जोडीला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. निकेश इकॉन टीम परफॉर्मन्स या ठिकाणी करण्यासाठी सज्ज आहे. या स्पर्धेचा एक रूल आहे, सर्व टीम्स मात्र या ठिकाणी त्या नियमांचं पालन करतायत. टर्फ क्रिकेट, अंडरआर्म प्रोफेशनल क्रिकेटला आता मात्र टर्फ क्रिकेटची साथ लाभली आहे आणि कुठेतरी आमचे अंडरआर्म क्रिकेटचे खेळाडू फायनान्शियली देखील आता थोडेसे सुदृढ व्हायला लागलेत आणि टर्फ क्रिकेटचं खूप मोठं पाठबळ त्याच्यामागे लाभलं आहे आणि गरजेचं देखील आहे. आम्ही टर्फच्या सर्व मालकांचं, सर्व ऑर्गनायझर्सचं आभारी आहोत, ज्यामुळे अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळी उंची आणि दिशा देण्याचं काम टर्फ क्रिकेटमध्ये झालं आहे. पुन्हा एकदा तौफिक निकेशसाठी. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय, तोपर्यंत एक रन पूर्ण केला जाईल. चांगला फटका, पहिलाच बॉल ऑन साईडच्या दिशेने, कारण सर्वच बॉल तुम्ही समोरच्या दिशेने सिक्स मारू शकत नाहीये. काही बॉल तुम्ही संयमाने ऑन साईडला, ऑफ साईडला ड्राईव्ह करा, तुम्ही कट करा, अशा पद्धतीचे फटके. सगळ्याच बॉलवर तुम्ही मोठे फटके मारू शकत नाहीये. तुम्ही एकेरी दुहेरी धावा देखील घेऊन हा धावफलक पुढे न्यायचा असतो, हे क्रिकेटच्या खेळाचं खरं सूत्र आहे. स्कोर झालाय 11. ओ यावेळेला मात्र संयम तुटला, बॉल हवे जाईल आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. रोहन नाईक बाद आउट. तीन ओव्हर्स आफ्टर 3 ओव्हर, स्कोर 11, लॉस ऑफ 4 विकेट. निकेशच्या जोडीला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय श्रेयांश आणि आता मात्र डबल ट्रबल.
डबल ट्रबल और तारक मेहता का उल्टा चश्मा ओवर स्पॉन्सर्ड बाय करी कोरिएंडर्स। आणि पाहुयात मॅच कोणत्या दिशेला जाते या ओवर मध्ये, ते या ठिकाणी पाहायचं आहे। विकेट गेल्यानंतर तुम्हाला रन कमी का तुमचे माइनस होणार आहेत 5, जेवढे रन बनवणार त्याच्या तुम्हाला डबल रन देखील मिळणार आहेत। तर पाहूया ही ओवर कोणाला फायदेशीर ठरते, इकॉन टीमला की दुसऱ्या बाजूला ऑल मॉन्स्टर टीमला। टीमचा विचार विनिमय होतोय आणि बॉलिंगसाठी आमंत्रित पाहूयात कोणाला केलं जात आहे। श्रियांश हबीब, हबीब होत आहेत, येत आहेत बॉलिंगसाठी। कुणाला मिळणार डबल धमाका, कुणाला मिळणार जास्तीचे रन, तर कुणाचे होणार रन मायनस, ती ठरवणारी ओव्हर मात्र जरूर येते या संपूर्ण डावामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल। ओ हो हो, काय स्ट्रोक खेळलाय, फाईन लेगच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला निकेश। हबीब, हो 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 हो, पुन्हा एक संयम दाखवला, गॅप मध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे मोठी रिस्क न घेता एक धाव तरी घ्यायची हे मात्र या ठिकाणी ठरवले दोघांनीही। आणि खूप चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल खेळला आणि एक रन घेतला। हो हो हो, डिफेन्स, गुड डिफेन्स, चांगला अडवलाय बॉल, म्हणजे रिस्क घ्यायची नाहीये कदाचित हे या ठिकाणी ठरवलंय, तेच या ठिकाणी पाहायला मिळतं। श्रेयांश, यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, एक रन पुन्हा मिळेल। परंतु हबीबचं कौतुक करावं लागेल, आतापर्यंत खूप चांगल्या ठिकाणी चांगल्या लेंथवर बॉल टाकलेले आहेत, बॉल वळवतायत देखील, मोठी फटके मारू देत नाही आहेत हबीब। हबीब, खूप चांगली बॉलिंग हबीब यांच्याकडून पाहायला मिळते। निकेशच्या विरुद्ध खूप चांगला बॉल वळवला, बॉलला मात्र थोडासा बाउन्सही देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय निकेश। ओ हो, पुन्हा एकदा संयम दाखवत असताना निकेशने मात्र हा बॉल गॅपमध्ये खेळला। ही डबल ट्रबलची ओव्हर संपते, विकेट तर आलेला नाहीये आणि रन मात्र आलेले आहेत 4, 4 धावांचा बोनस मिळेल म्हणजे 8 धावा या ठिकाणी मिळणार आहे। स्कोर झालाय 19, 4 ओव्हर संपल्यानंतर 19 रन। झालेले आहेत 19 आफ्टर 4 ओव्हर्स, लॉस ऑफ 4 विकेट्स 19, 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत। आता मात्र निकेश श्रेयांश ही जोडी कशा प्रकारे कामगिरी करते पाहायचं आहे। आपण पुन्हा एकदा चांगला चेंडू, संयम दाखवला, एक रन तर मिळते, एक एक रन घेऊन पुढे स्कोर निघालाय 20 रन झाले 20, लॉस ऑफ 4 विकेट। भाविक,
पुन्हा एक चांगला स्ट्रोक मिड ऑफला खेळला जातोय, तोपर्यंत एक रन पूर्ण केला जाईल. मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत जरूर इकॉन टीम असेल, परंतु त्यांना आतापर्यंत थांबून ठेवलंय. ज्या पद्धतीची बॉलिंग होते, अतिशय कसलेला मारा होतोय, एक्स्ट्राज रन कंट्रोल केलेत आणि एक एक रन काढून डॉट बॉल देखील टाकले जातात ऑलमास्टर. पुन्हा एक रन, स्कोर एक ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो मात्र 22. एडिक्ट चॅम्पियन्स ट्रॉफी याही वेळेला मात्र बॅटची एज घेऊन एका रनच्या दिशेने स्कोर निघालेला आहे. स्कोर एक ने 23. एका बाजूला इकॉन प्रयत्न करत आहेत रन बनवण्याचा, दुसऱ्या बाजूला ऑल मॉन्स्टर प्रयत्न करत आहेत त्यांना थांबवण्याचा. आतापर्यंत किंचितसे ऑल मॉन्स्टर पवरचढ आहेत, परंतु इकॉन टीमकडे देखील क्षमता आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्याची. 40-50 धावांमध्ये देखील फाईट होऊ शकते. यावेळेला मात्र कव्हर झोनमध्ये स्ट्रोक खेळला, तोपर्यंत एक रन मिळेल. एक रन ने मात्र स्कोर पुढे गेला, जाऊन पोहोचतो 24. एक एक रन घेत मात्र हा स्कोर पुढे निघालेला आहे. पडझड तर थांबवली या दोघांनी आणि रनही चालू ठेवलेले आहेत एक एक का होईना. ओ परंतु या वेळेला पाबिनने मात्र एष्ट्या उडवल्या, विकेटचं पतन. आफ्टर 5 ओव्हर स्कोर 24. पाच ओव्हर संपलेले आहेत, 24 रन झालेले आहेत. दोन ओव्हरमध्ये किती रन बनवल्या जातात ते या ठिकाणी पाहायचं आहे. इकॉन टीम या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. पुन्हा दोन्ही खेळाडू, नवीन बॅट्समन हार्दिक आलेले आहेत स्त्रियांच्या जोडीला. दिशांगने मात्र एक षटकार एक सिक्स जरूर मारला होता, परंतु इतर बॅट्समन मोठ्या स्ट्रोक पासून दूर राहिलेले आहेत. तर पाहूया ए बी सी डी अशा प्रकारचे वर्गीकरण करण्यात आलेले जे खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय या टर्फ क्रिकेटमध्ये. अनोख्या अद्भुत आणि आगळ्या वेगळ्या क्रिकेटमध्ये, टर्फ क्रिकेटमध्ये आपण एडिक चॅम्पियन्स ट्रॉफी या ठिकाणी पाहत आहोत. पुढे आले सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्समन बीट आणि कीपरही बीट एक रन बाईच्या स्वरूपात. स्कोर पुढे एक ने गेला, स्कोर झालेला आहे तो 25. राहील वाईट बॉल, स्कोर एक ने पुन्हा पुढे जाईल, जाऊन पोहोचतोय तो 26. ओ या वेळेला बॉलच्या रेषेमध्ये न येता बॅट तर आडवी फिरवली, स्टंप वरचा वेध घेतोय मात्र बॉल, विकेटचं पतन. 26. स्ट्रगल करतायत थोडेसे इकॉन, परंतु एका समाधानकारक मध्ये याही ठिकाणी एखादा सिक्स आला तर मात्र स्कोर पुढे जाऊ शकतो. 26 आहे. मनीष येत आहेत बॅटिंग करण्यासाठी, मनीष शिंदे. सात मनीष शिंदे न्यू बॅट्समन. त्यावेळेला कव्हर्स झोनमध्ये स्ट्रोक खेळला जाईल, अतिशय तत्परतेने एक रन कम्प्लीट केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु माघारी पाठवलं, एकच रन मिळेल. स्कोर एक ने पुढे गेला, स्कोर जाऊन पोहोचला तो 27.
पहिल्यांदाच एवढा मोठा सोहळा अनुभवायला पाहायला मिळतो. याची देही, याची डोळा, टर्फ क्रिकेट, टर्फचं क्रिकेट काय असतं आणि टर्फचा थरार तो या ठिकाणी पाहायला मिळतो. या बैला एक ताकदवर फटका, कॅच मात्र या ठिकाणी सुटली जाते. श्रियांचा मारलेला हा स्ट्रोक हातातून निसटतोय. एक एक रन महत्वाचे असते, तर पाहूया यानंतर श्रियांस काय कामगिरी करतोय. याही बैला चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. स्कोर एक ने पुढे सरसावला, स्कोर जाऊन पोहोचतोय तो मात्र 29. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग आणि एक रन तर अतिरिक्त मिळेल. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता खेळ आहे क्रिकेटचा आणि तो आपण पाहतोय टर्फ क्रिकेटच्या माध्यमातून. हो, अफलातून फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, परंतु या फटक्याची ताकद थोडी जास्तच होती आणि उंचीही जास्त होती आणि त्यामुळे 6 रन न मिळता प्लेयर आउट होईल. आता इकडे तुम्हाला स्ट्रोक तर खेळायचेत, परंतु विचार करून मग एकतर तुम्हाला जास्त उंचावरून नाही खेळायचेत आणि खालून जर खेळला तर आउट होण्याची टीम संधी देखील असेल, म्हणजे अगदी त्याच्या मधोमध तुम्हाला समोरची जाळी गाठायची आहे आणि त्याच वेळेला तुम्ही सक्सेस होऊ शकता ज्यावेळेला ही सर्व समीकरणं जुळून येऊ शकतात क्रिकेटच्या खेळात. स्कोर जर पाहिला तर मात्र 30 वर स्थिरावलेला आहे. सहा ओव्हर संपलेले आहेत, मनीष शिंदेवर मात्र संपूर्ण जबाबदारी आहे. मनीष शिंदे आणि एक कुठेतरी इकॉन टीमने देखील ठरवलं असेल, म्हणजे बॉल 35-40 वर देखील फाईट करण्याची क्षमता आमची आहे. इस्माईल आमच्या बरोबर दिग्गज क्रिकेटर बॉलर्स आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे 40 पर्यंत गेल्यानंतर देखील आम्ही मॅच जिंकू शकतो आणि मनीषला तशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन देखील केलंय. अरुण यादव येत आहेत बॉलिंग करण्यासाठी, ज्या अरुण यादवकडे देखील चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. लास्ट ओव्हर आहे या इनिंग मधील. या ओव्हर मध्ये मात्र जो रन होणार आहे त्यावर दारोमदार असणार आहेत सनी सोलंकी. मैदानाच्या आतमध्ये आहेत रॉय, अरुण यादव बॉलिंगसाठी. स्कोर 30 वर थांबलाय. ओहो, यावेळेला संयम दाखवला सनी सोलंकी यांनी. या बॉलला मात्र पॉईंटच्या झोनमध्ये खेळलाय, 1 रन मिळवलाय रॉय. हो, अरुण यादवने मात्र अगदी बॉल फिरवलाय, गरकन वळवलाय आणि डॉट बॉल. आणखीन एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली.
आमचे जे ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत. मुख्य स्पॉन्सर करी कोरिंडर्स, त्याचबरोबरीने निटॉन असतील, त्याचबरोबरीने इकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, थर्स्टी फिश, ए ए लंबावाला इन कंपनी, आर के स्पोर्ट्स, वेअर हाऊस किचन, ऑन द हाऊस, त्याचबरोबरीने ग्लॉरियस स्पोर्ट्स, या सर्व आमचे जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि त्याचबरोबरीने आमचे सर्व ऑलियंटर्स, सर्व पदाधिकारी, सर्व खेळाडू जे आहेत ते देखील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम, आमचे सगळे अंपायर्स असतील, सगळे ऑफिशियल्स असतील, ते देखील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. अरुण यादव बॉलिंगसाठी, सनी सोलंकी हो चांगला स्ट्रोक तर या ठिकाणी आलाय, परंतु संदीप आचार्य सँडी ही त्या ठिकाणी आला, विकेटचं पतन, कॅच घेतली गेली. स्कोर जर पाहिला तर मात्र ते 32 वर थांबला, 32 वर 33 टू विन. बनवलेले आहेत. Hello, captains of Mozart Palace and Fine Stars are requested to come to the toss area, please. Coin kidhar? Hey, coin. Dada. Dada. Samne wale koi ek ko udane do, ek ko call kar. Ha ha, chalega, chalo. Aap khali khade raho. Captains of Mozart Palace and Fine Stars are requested to come to the toss area, please. Fine Stars. यतिराज सो हियर वी हैव और मैं हाँ वो बता दो दादा बीच में खड़े रहो ना मैं टॉस करता हूँ बाबू कॉल देना ओके बाबू कॉल करना कर एन ये एडिक्स और करी कोरिएंडर ठीक है विल फ्लिप द कॉइन हाँ यस सो हियर वी हैव द मैच एडिक्स वाज द कॉल एंड एडिक्स इट इज सो यतिराज क्या करेंगे फील्ड फर्स्ट फील्डिंग करेंगे पहले क्यों अभी सुबह से मैच तो देखा है फील्डिंग में थोड़ा प्रेशर ज्यादा होता है इसलिए ओके सो हियर इट इज So you lost the toss. Is that what you wanted? Did you want to bat first? Yeah, we would like to bat first because we don't want to play anything in pressure. So that's why it's a first match and we would like to bat first. Yeah, and as we've seen from match one, majority of the teams who have been batting first have won the match. So I think that's a great sign for you. And I think it's even Stevens because everyone has got what they wanted. So let's hope for a good match and a good contest. Thank you so much. Thank you, Adiraj. Let's start the next match, please. Toss mere paas nahi. Welcome to the taste of authentic vegetarian curries. Cuisine from Punjab, North India and around the globe. Experience combination of Indian and global tastes together. Upcoming soon with various franchise in India and abroad. Curry Coriander. Welcome to the taste of authentic vegetarian curries. Cuisine from Punjab, North India and around the globe. Experience combination of Indian and global tastes together. Upcoming soon with various franchise in India and abroad. Curry Coriander. Welcome to the taste of authentic vegetarian curries. Cuisine from Punjab, North India and around the globe. Experience combination of Indian and global tastes together.
upcoming soon with various franchises in India and abroad. Curry Coriander. Atmosphere over here. KUG bowling the first over and seems like it's an extra ball. Well, Sagar, I think we need to thank the rain gods for not showering on us today like it was yesterday. And I had come to the ground to spectate and it wasn't a good news for us. But I think we pulled off very well and this has been an amazing tournament. Welcome to the taste of authentic vegetarian curries, cuisine from Punjab, North India and around the globe. Experience combination of Indian and global tastes together. Upcoming soon with various franchise in India and abroad. Curry Coriander. What to say about these two teams? I think they've been in turf cricket since day one. Econs, Smashers and all monsters, of course. Yeah, they do. But one we need to always look at is when you're talking about the tournaments like when there are auction. Hello. Yes. When you look at the team composition for the auction-based tournament, you cannot really rely only on the names of the teams. Like All Monster is really a big name, as we all know that. But when it comes to auction-based tournament, it's all about the combination that the people have done in the auction. Well, that's a very valid point that you've put out over here, as we've been seeing. Lalu, please get along with your batting. Umpires are going to do their jobs, please. And Sagar, as we're seeing, this is a very competitive tournament. I've not seen a score above 80 over here. That too, with the likes of the great players that are here. What do you have to say about that? Yeah, very good point that you have pulled out, Darshan. See, the reason, if you see the number of teams playing this tournament are just 10 teams. If you compare this with other bigger tournaments like Bowlout or DPL, over there are 20 teams. So if you see the number of players, that we have in the tournaments have been distributed over 20 teams. Whereas if you talk about this tournament, we just have 10 teams. So of course, every team has managed to, you know, good handful of good players in their team. So that's how the tournament is becoming really very competitive. Yes, that's true. Lesser the teams, better the players, more the competitiveness. That's what we are seeing over here in the Addicts. What is unique about this league? There have been so many leagues that are out there. Everyone is enjoying their time. What is unique about this league? If you can just put some light on that, and that's another no ball. Well, if you talk about this tournament in terms of uniqueness, I would say this is the tournament where C and D players are getting equal opportunity like A and B, because the first tour has to be bowled by the D category player
And even if wicket goes in the first over, again the next player has to be a C category. So that is one of the uniqueness if you talk in terms of the rules and regulation of the tournament. Other than that, if you talk about the monetary gains, I think this is the first tournament which has bring one very important point to the auction-based tournament, where every player who is sold at a particular price would be getting some proportion as a real money. And I think this is the uniqueness of this tournament. Oh yes, that's it. As we all know, Vijay Dada, he always focuses on players, he focuses on the games, and he's, I think he pays more attention to righteousness. So I think it's been a, so at the end of the over, the score moves on to 7 runs. That's a good start there by Navid Bhai and Utsav Mehta, who's popularly known as Lalu. Lalu would like to go big now. We all know he can do that. He has that caliber in him. Well, Modi, if you look at this form of a tournament, you know, there's always been a glitch about the first over. What do you have to say about that over? Because there are two state of mind I've seen when people are playing here. First is whether to go all out with the first over to score maximum as you can, or you think that people should contain 5 to 6 runs and just make sure that there is no minus five in that over. What do you have to say about that? It's very situational, Sagar, because you know, D category batsmen are playing, and so is the bowler is also a D category bowler. Okay, so and that's a mandatory power play. I think that should be put to advantage. According to me, you're not getting any more power plays, so what you have to do is just put that to your advantage and make the most out of it. But here, people are very scared of minus 5. If I think people can go thongs and fire on the bowler, well, as people say, attack is sometimes the best defense. I would slightly differ with your opinion, Darshan. What I personally feel is that instead of going all out for the first over and just, you know, putting yourself for the minus 5, instead you save your minus 5 in the first over and rather give an attempt in the double treble over, because even if there is minus 5 over there, you're still facing double the runs. Over here, risking your minus 5 runs, you're not going to get anything extra other than the runs that you score. I think you are right over here, but you see the level of the bowler that comes in when you are in a double trouble over. He's going to be mandatorily the best bowler that you have. So the risk percentage also gets higher, Sagar. Point taken. Well, taking everyone again back to the match. A well-set match with first over scoring 7 runs and the another D bowler come Aditya over here, and the Navid Bhai would be facing him. Let's see how the game goes further. I think the challenge over here is for challenge. 6 runs is the challenge. They are going very slow, Sagar, because they don't have to do anything fancy. Just have to stick to basics. And that's the reverse hit. Wow. It is so good to see Navid Bhai pulling that off. He's a good player. I've always seen him playing in MCS, whether or not he's having a match, because he's always there in the practice sessions. Well, looking at the field placement, Darshan, I'm really confused about what kind of field placement is that to the leg stump. And that's a square leg area. Navid Bhai is targeting and getting 1 run out of it. And I think Lalu is going to go thongs and fire now. He has the license, I guess. That was an excellent attempt, however, couldn't make the most of it, and Lalu has to depart. Well, considering he's playing his first big match, Sagar, I think he's done well for his team. He's not conceded a minus 5, so I can say he scored those minus 5 runs. Absolutely. Because when you're coming out at such a big stage where you never played a match like that, then you know you come out with a lot of butterflies in your tummy. So managing that, managing the pressure, managing these flurs, managing the media, like you know that you have been, it's been, the match has been live on a YouTube. It's very important that you keep your composure calm and still come out and try to deliver what you've got. That's very rightly said by you, Sagar. But over here we're seeing Aditya Shetty, who's playing in your team. He's not played much of turf cricket as well, but he's doing so good. I mean, first match and a man of the match. Well, look who is on the crease. It's Bhavik. Bhavik Joshi, one of the finest player I have seen. I adore him a lot for his calmness. Also, he has leading the side for quite a long now, and the first ball on the off stump, trying to put it on the extra cover, but couldn't able to make it ready for number 2.
And now they're going for two runs and they have completed those two runs. What a great attempt. But all monsters are doing it over here in Style Sagar. Yeah, absolutely. See, you said that the equation changes when it's an auction. But I think the team and the team owners... So I was saying, the team and the team owner always sets the tone for the team. Because as we know, Junaid Bhai always creates a good atmosphere in the tournament and makes every player a champion player. They are always a winning side. Sagar, I've never seen even an auction tournament where All Monsters is not in the playoffs. See, sometimes it's all about the psychology also, because as everyone knows that the All Monster is bigger name. So even if a normal player is being selected or is being bought in a auction-based tournament, he knows that he has to live up to the mark of the weightage of that team carries. So everyone always try to, you know, give their best. And so the challenge has been completed. Has the challenge been completed? One run still needed of this Econ Smashers challenge over. The challenge did not get complete, but and I was taking you back to the live commentary of Mr. Alok. Enjoy. It is great honor to have such a great commentators, anchors like Sagar and Darshan Modi. Thank you so much, Sagar Bhai and Darshan, for giving us a little break so that we can get some rest. Thank you so much again. Also throwing a good light on insight of the game. Bahut zabardast shot. कोई चांस नहीं किसी भी फील्डर को और जैसे देखा वहां पे कि गेंद उनकी रेंज में है आसान सा प्लेसमेंट बेहतर शॉट बढ़िया प्लेसमेंट फ्रॉम भाविक पिछले ओवर में टारगेट चैलेंज कंप्लीट नहीं हुआ था लेकिन व्हाट अ वे टू स्टार्ट द ओवर सिक्स एंड दैट्स वन मोर बैक टू बैक टू सिक्सेस बाय भाविक यस टू कंसेक्यूटिव एंड देखिए यही होता है कि जो अगर बड़े बैट्समैन के खिलाफ आप बॉलिंग कर रहे हो तो जो मार्जिन होती है बहुत कम रह जाती है गलतियों का आप गलतियां करें और बच जाएं वो तो भूल जाएं ये बड़े बल्लेबाज के खिलाफ यही होता है सो जो एरर ऑफ मार्जिन है वो ना के बराबर है भाई अगर बड़े बैट्समैन है आप उनको बॉलिंग कर रहे हैं तो इस बार फील्डर वहां पे है तो चलिए जोश और जज्बात की उम्र बहुत कम होती है ये मैं नहीं कह रहा शहीद आजम भगत सिंह ने लिखा था दो सिक्सर आपको लग गए थे और उसके बाद जरूरी था विजय जी दिस कंडीशन जब आपने दो सिक्सर कंसेक्यूटिव लगाए हैं उसके बाद फिर से एक और ट्राई करना एक्चुअली ऑल मॉन्स्टर्स अपना रन रेट अच्छा करने की फिराक में है और रन रेट एज बीइंग सीनियर प्लेयर एंड लॉट्स ऑफ एक्सपीरियंस भाविक को आप क्या सजेस्ट कर रहे होंगे इस समय वो काफी डिसअपॉइंटेड होंगे नहीं ये थोड़ा इजी मैच है ऑल मॉन्स्टर्स के लिए और मेरे ख्याल से उनको रन रेट के लिए खेलना चाहिए yes. चलिए डू और डाई काइंड ऑफ सिचुएशन है थोड़ा सा उनके लिए इफ यू लुक एट दैट स्कोर आलोक एट दिस पॉइंट ऑफ टाइम दीपल ओपनिंग हिज अकाउंट विद दैट सिंगल टेकिंग द टोटल स्कोर टू 20 टारगेट इज जस्ट 33 रन्स एंड दे आर गोइंग वेल सो फार Naved bhai this time and is that out of the park yes it is that was too much and it's so, a wicket Naved yes. back to the pavilion so this is wicket number 2 or 3rd this is second or third third wicket right yes so teesra wicket girta hua aur जी जिस बात का हम जिक्र कर रहे थे कि थोड़ा सा अपने रन रेट को भी ध्यान में रख रहे हैं कहीं ना कहीं और उसी के चक्कर में एक और विकेट गंवाया गया है Score is 20.
requesting next two teams to be ready for their match. We have Sandy, the new man in. कई बार ऐसा होता है ना कि जब आप पवेलियन से चलते हैं तो प्रेशर भी आपके साथ चलता है, और वो तब होता है कि जब आपने देखा है कि अपने पिछले दोनों जो साथी हैं वो भाई लगातार दो गेंदों में आए हैं वापस। ये तो साइकोलॉजी भी कहता है कि जब आप प्रेशर में होते हैं, जब मेंटल फ्रीडम नहीं होता, तो फिर आप नेचुरली अपना गेम अगर ना खेल रहे हो तो उस समय ज्यादा दिक्कत आती है। एंड ऑफ ओवर नंबर 3 एंड आफ्टर 3 ओवर्स स्कोर इज 20। दर्शन भाई मोदी यहाँ पे हैं, जो इनकी फिटनेस से मैं काफी इंप्रेस हुआ विजय भाई, और अभी भी ये डाइट पे ही हैं, तो मुझे लग रहा है कि कब जाके रुकेंगे भगवान जाने। इतने फिट होने के बाद भी देखिए, कोई भी हम फील्ड में हो, अगर आप फिट हैं तो आप हिट हैं। आप स्पोर्ट्स में हैं, आप बिजनेसमैन हैं, या आप स्टूडेंट हैं, कुछ भी हो, फिटनेस तो बहुत इंपॉर्टेंट है। और शायद वन ऑफ ये भी रीजन होगा कि विजय जी ने और उनकी पूरी टीम ने, टर्फ एडिक्ट्स ने ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया कि भाई खेलते रहो। हमारे पीएम प्रधानमंत्री जी भी कहते हैं ना कि खेलते रहेगा इंडिया तो बढ़ता रहेगा इंडिया। और राष्ट्रपिता महात्मा गांधी ने भी कहा था कि एजुकेशन इज एज इंपॉर्टेंट एज स्पोर्ट्स। जीत के लिए जस्ट 13 मोर रन रिक्वायर्ड एंड हियर कम्स द डबल ट्रबल ओवर which is powered by Icon Smashers. Double double over powered by Nitton Curry Corianders. Yes, we beg your pardon. Double double over powered by Curry Corianders. Thank you so much, Singh. Singh is king. All the runs will get doubled, and if you lose a wicket, then there will be minus 5 runs in this over. Yes, if you lose any wicket, then minus 5 runs will be penalized. अच्छा खेले इस बार, सिंगल ही मिला। Icon Smashers, they must be looking for a wicket here, to which we can, they can get the minus 5 runs. And I think that's the reason Sandy is not going for any risky stroke, playing it defensively. Good balling, good. An amazing over comes three, to an end. Three consecutive dot balls and over ends. In fact, four consecutive dot balls to end the over. Just one conceded in that over. That will get doubled. So two runs will be added into the accounts of team All Monsters. So after four overs, its score is 22. Char ke baad 22. An amazing bowling by Shreyans in double treble over. He did not get the wicket though, but a good bowling overall, conceding only one. So 22 is what that scoreboard reads. This is Addicts Champions Trophy. As you all know, founder is Mr. Vijayji Moza sir, and powered by Curry Corianders, co-powered by Nitton Wells Private Limited. Travel sponsors, Yash Stay Partner, Mozar Palace. D Dhamaka over. Sponsored by the first over by Nitton Smashers. Outsiders was there, but Baba was the wicketkeeper. He missed it. Challenge over, the second over of the match is sponsored by Icon
इंफ्रास्ट्रक्चर, डबल ट्रबल ओवर। The second over of the match is sponsored by Icon Smashers. No ka ishara is dafa umpires ki taraf se, and our associates sponsors are Thirsty Fish. Achhi koshish, achhi try, lekin kaam na aayi. Yes, our sixer ka ishara tha umpires ki taraf se. जो कुछ और हमारे स्पॉन्सर्स हैं वो हैं ए ए लंबा वाला एंड को, आर के स्पोर्ट्स, वेयर हाउस किचन ऑन द हाउस एंड ग्लोरियस स्पोर्ट्स। वी आर वेरी थैंकफुल टू ऑल ऑफ दीज स्पॉन्सर्स फॉर गिविंग देयर पीसीएस सपोर्ट। आई थिंक दैट्स द एंड ऑफ दिस मैच। बैक टू बैक टू सिक्सर्स बाय दीपल एंड विनिंग दिस मैच कॉम्प्रिहेंसिवली। सो वी विल बी हेडिंग फॉर द मैन ऑफ द मैच अवार्ड एंड आई वुड लाइक टू आस्क माई स्कोरर हु इज ही। अगले मैच के लिए हम रिक्वेस्ट करते हैं दोनों ही टीमों।